क्लासेस मध्ये तुमचं स्वागत आहे. मी रोहिणी. फ्रेंड्स, आज मी तुमच्यासाठी कोकणातील एक खास पदार्थ जो गणेश चतुर्थीच्या दिवसांमध्ये प्रसाद म्हणून सर्वांना दिला जातो त्याचं नाव आहे पंचखाद्य. तो मी आज तुम्हाला दाखवणार आहे. हा अगदी झटपट होणारा आणि स्वादिष्ट असा पदार्थ आहे. पंचखाद्य बनवण्यासाठी आपल्याला लागणार आहे 2 वाट्या ज्वारीच्या लाया, अर्धी वाटी गूळ, अर्धी वाटी बारीक तुकडे करून घेतलेलं सुकं खोबरं, अर्धी वाटी शेंगदाणे भाजून सोलून घेतले, 1/2 वाटी भासकी डाळ, याला पंढरपुरी डाळ असंही म्हणतात, थोडेसे काजू आणि 1 चमचा तूप. ज्या वाटीने मी लाया मोजून घेतले आहेत त्याच वाटीने मी बाकीचं साहित्यही मोजून घेतलेलं आहे. गॅसवर कढई ठेवलेली आहे. गॅसची फ्लेम मी लो ठेवलेली आहे. आता आपल्याला या कढईमध्ये तूप टाकायचं आहे. तुपामध्ये आपल्याला जे आपण गूळ घेतलंय ते टाकायचं आहे आणि गूळ आपल्याला विटळून घ्यायचं आहे. गुळाचा आपल्याला कडक पाक करायचा नाहीये. गूळ वितळवायचं आहे आणि गूळ वितळवून फक्त 2 मिनिटं आपल्याला ते परतायचं आहे. हे गूळ वितळलेलं आहे. आता या स्टेजला आपल्याला यात लाया ऍड करायच्या आहे. लाया टाकल्यावर लगेच आपल्याला यात शेंगदाणे, खोबरं, डाळ आणि काजू टाकायचे आणि याला आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. गॅसची फ्लेम लो ठेवलेली आहे. सर्व पदार्थ व्यवस्थित एकजूट करून घ्यायचे आहे. फ्रेंड्स, तुम्हाला जर जास्त गोड पाहिजे असेल तर तुम्ही थोडस 1/2 कप गूळ जास्त घेऊ शकता. तुम्हाला जर जास्त क्वांटिटी बनवायची असेल तर हेच प्रमाण तुम्ही डबल घेऊ शकता. हे बघा, हे व्यवस्थित मिक्स झालेलं आहे. आता मी गॅसची फ्लेम बंद करते. मी याला 2 ते 3 मिनिटं व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे. याला आता मी एका बाउलमध्ये काढून घेते. फ्रेंड्स, कोकणातील हा खास पदार्थ अगदी 5 मिनिटातच तयार झाला आहे. हा तुम्ही नक्की ट्राय करा आणि अशाच वेगवेगळ्या रेसिपीज मी तुमच्यासाठी घेऊन येणार आहे. त्यासाठी माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.